आजपासून 40 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभेची स्थिती खूपच खस्ता होती. इथले लोक खचलेले रस्ते, दळणवळण, पाण्याच्या कमतरतेमुळे आणि विजेच्या समस्येमुळे हैरान होते. अशा वेळी गुहागराच्या पवित्र धरतीवर एक असे जुजारू आणि दूरदर्शी समाजसेवक भास्कर जाधव यांचे पदार्पण झाले. इकडील परिस्थिती पाहून त्यांच्या मनाचा थरकाप उडाला. त्यांनी मनाशी निश्चय केला की काहीही करावे लागले तरी ते गुहागर विधानसभा क्षेत्राच्या समस्यांना दूर करतील. आणि मग काय, हा जुजारू सेवक उतरला एक धगधगत्या अग्नीमध्ये जिथे काटेच काटे होते. परंतु पाषाणासारखा हिंती मनाचा हा कर्मयोगी यांना न घाबरता जनतेच्या सेवेत रुजू झाला. लोकांच्या सुखदुःखाचा साथी बनला. दिवस रात्र 24 तास जनतेच्या समस्यांना ऐकत व त्यांचे समाधान करण्यात मग्न झाला. अशा मध्ये लोकांचा ताफा जमत गेला व इथली जनता त्यांच्याशी जुळत गेली. यांच्या समाजसेवेची भावना पाहून तिकडील जनतेने यांना विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहण्याचा आग्रह केला, जो यांनी स्वीकार केला. आणि गुहागराच्या जनतेने यांना बहुमताने निवडून विधानसभेत पाठवले. निवडणूक जिंकल्यानंतर या आमदाराने मनात हा निश्चय केला की आपल्या विधानसभा क्षेत्राला एक दिवस मॉडेल शहर बनवणारच. परंतु चॅलेंजेस, आव्हाने कमी नव्हते तर पहिल्यापेक्षा जास्त वाढत गेली. यांनी त्या आव्हानांचे स्वागत केले आणि असंख्य हिमतीच्या भरारीने ह्या क्रांतिकारी योद्ध्याने सरकारकडून कोटी रुपयांची धनराशी मंजूर करवून आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी लावली. असं आहे की मी गेली 35 वर्ष राजकारणामध्ये आहे. गेली 40 वर्ष हा मतदारसंघ आणि विशेष करून गुहागर तालुका हा विकासापासून कोसो मैल दूर होता आणि लोकांना विकास म्हणजे नक्की काय याचीच खऱ्या अर्थानं जाणीव कधी झाली नव्हती. मी गुहागरमध्ये गेल्यानंतर खऱ्या अर्थानं विकास काय असतो, मग तो विकास रस्त्यांच्या संदर्भातला असेल, तो विकास विजेसंदर्भातला असेल, शाळा दुरुस्तीच्या संदर्भातला असेल, सभागृह बांधण्याच्या संदर्भातला असेल, पाणी योजना करण्यासंदर्भातला असेल, पूल बांधण्याच्या संदर्भातला असेल, किंवा लोकांना व्यक्तिगत त्या ठिकाणी आरोग्य सेवा मिळण्यासंदर्भातला असेल, शासन दरबारी आपल्या सहकाऱ्यांना मान सन्मान मिळण्याकरता म्हणून तिथं त्यांना आपला अधिकार काय आहे हा याची जाणीव झाली असेल आणि शासन दरबारी त्यांना सन्मान देखील मिळवण्याचं काम त्या काळामध्ये झालेलं होतं. अशी एक ना अनेक आपण विकासाची कामं विविध अंगी त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केली आहे. पर्यटन वाढीस लागावं म्हणून देखील मोठ्या प्रमाणामध्ये काम मी केलंय. त्याचबरोबर तीर्थक्षेत्र विकास सुद्धा त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि कोकणाच्या पर्यटनाला, संस्कृतीला आणि संस्काराला मोठ्या प्रमाणामध्ये आपला हातभार लागला पाहिजे याच्याकरता सुद्धा मी मोठ्या प्रमाणामध्ये कामं त्या ठिकाणी केलेली आहेत. मनाला जिंकण्या झुंज देऊ पुन्हा. रांगड्या शिवसैनिका रक्त हे उसळू दे. आज हृदया तू नाही घोषणा गरजू दे. बोललो से तेच केलाय करून विकासाची ही नवीन कथा लिहिण्याकडे प्रवृत्त भास्कर जाधव 25 वर्षांपर्यंत आमदार राहून जनतेच्या समस्यांना आपली समस्या मानून मनापासून काम करत आहेत. आपल्या मतदारसंघाच्या तिन्ही तालुक्यांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या शंकाचे निरसन केले आहे. येथे येण्या जाण्याची मोठी समस्या होती पण ह्यांनी अनेक पुलांचे निर्माण करून कायम येण्या जाण्याच्या समस्येला दूर केले. ह्यात पोसरे व गोंधळे गावाचे पूल प्रमुख आहेत. अतिवृष्टीने क्षतिग्रस्त झालेल्या पोसरे गावांचा धरण बांधायच्या पूर्ण दुरुस्ती करण्यासाठी ह्या जमिनी नेत्याने 50 लाख रुपयांची धनराशी मिळवून त्यांची समस्या दूर केली. गोंधळ आणि पोसरे ही दोन गावं जोडण्यासाठी
जो ॲप्रोच तयार झालेला आहे, अजूनही त्या रस्त्याचं काम अपूर्ण आहे, मातीकरण काम चालू आहे. त्या रस्त्यासाठी साहेबांनी बजेटमधून 91 लाख रुपये तरतूद केली आणि ओसऱ्याकडे जाणं हा जोडणारा जो भाग आहे तो 225 मीटर ॲप्रोच त्यासाठी त्या ठिकाणी हा जोडला गेला आणि गोंधळ साईडला मला वाटतं काहीतरी साधारण 150-300 मीटर ॲप्रोच त्यासाठी त्या ठिकाणी जोडला गेला. आणि अशा पद्धतीनं हा जर पूल उद्या तयार झाल्यानंतर या परिसरातील या पंचविधी जी गावं आहेत, मग कोसळ, गोंधळ, दोणवली, गांगराई, चिवेली, वागीवर, मजरे कौंडर, कौंडर तामणे, या सगळ्या गावांना हा मार्ग अतिशय सोयीस्कर होईल आणि दळणवळणासाठी हा अतिशय फायदेशीर ठरेल. असेच यांनी 2.75 कोटी निधी खर्च करून वडद वाघीवरे पुलाची निर्मिती केली, ज्यामुळे जनतेची येण्या जाण्याची समस्या दूर झाली. या दिशेने आपले पुढील पाऊल उचलत कर्मयोगी जाधव यांनी पालशेत रामाडीवाडी पुलाचे निर्माण करून पालशेत अग्रेवाडी व शेजारील 4 गावांना येण्या जाण्याची समस्या दूर केली. यामुळे ह्या 4 गावांच्या लोकांना, आदर नागझरी येथील विद्यार्थ्यांना, त्यांच्या येण्या जाण्यासाठी आणि शेतकरी आपल्या शेतामध्ये ह्या पुलाचा उपयोग करू शकतील. जर भविष्यात पालशेत बाजारातील पेठेतील पूल बंद झाला तर ह्या नवीन पुलाचा उपयोग लोक पर्यायी रूपाने करू शकतील. नमस्कार, मी आशिक अली साबले, वरद गावचा रहिवासी, गुहागर तालुक्यात माझे गाव मोडतो. मी ह्या पहिली आघाडीच्या अगोदर इथे होडीने प्रवास चालायचा. इथे दळणवळणासाठी वाघविरे गाव मोलमजुरी करण्यासाठी आमचे वरद गावचे लोक वाघविऱ्यामध्ये जातात व तिथून हे प्रवास चालू असायचा. व त्यासाठी आम्ही आमदार, आमचे लाडके आमदार भास्करशेठ जाधव यांच्यासाठी आम्ही मागणी केलेली पुलाची होती, आम्हाला हे मंजूर झालं, आम्हाला हे मिळले. त्याच्या 30 वर्ष ह्या गावात राहतो आणि ह्याच्या पूर्वी जे आहे, ह्या पूल बनण्याच्या पूर्वी यातले लोक जे आहेत ते होरीने प्रवास करायचे आणि त्यावेळीस जे आहे काही लोक वाहून पण जायचे. लोकांची गैरसोय होती, लोक घाबरत या प्रवास करायसाठी. आणि माझा गाव वाघिवरे आहे, तो चिपळगावातनं मोडतो. वरद गाव जो आहे गुहागर तालुक्यात मोडतो आणि जी आहे हे दोन्ही गावांनी मिळून, ग्रामपंचायतीने मिळून ही जी मागणी केली भास्करशेठजवळ, आणि भास्करशेठनी ही पूल जे आम्हाला मंजूर करून जे आता पूल आता हे चालू झालेलं आहे. आणि इथून गाड्या ज्या जातात गुहागर साईडमध्ये, ते 10-12 किलोमीटरचा फरक पडतो. मी वाघिवरे सरपंच वैदा इकलास साबले. पावसाळ्यामध्ये आमच्या या 2 गावांशी संपर्क होत नव्हता, त्यामुळे भास्करशेठची मागणी केल्यावर भास्करशेठनी तुरंत ही ब्रिज मंजूर केली. त्यांनी आमच्या ही 2 गावाला होणारी गैरसोय दूर झाली, त्याबद्दल मी भास्करशेठचा माझ्या व माझ्या वाघिवरे गावाच्या ग्रामस्थाच्या वतीने आभार मानते. ए भगवे, आमचे रक्त तळपतो तत्त हिंद विबाणा. अरे भगवे, आमचे रक्त तळपतो तत्त हिंद विबाणा. सात गोत्र अन धर्म आमचा, शिवसेना 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 शिवसेना. समुद्र किनारी पर्वतांनी गुरफटलेला गुहागर विधानसभा क्षेत्राच्या अनेक गावांची येण्या जाण्याची समस्या दूर करण्यासाठी कित्येक वर्षांपासून भास्कर जाधव राज्य सरकार व केंद्र सरकार पर्यंत आवाज पोहोचवत आहेत. त्यांच्या ह्याच अहोरात्र मेहनतीने आज करंबावणे बहिरवली पुलाच्या निर्माणाचा रास्ता साफ झाला आहे आणि सरकारने 125 कोटीची धनराशी ह्या पुलाच्या निर्माणासाठी मंजूर केली आहे. खेड मधील ह्या गावातून रत्नागिरी शहराचे अंतर 170 किलोमीटर, ज्याने गावातील लोकांना समुद्राच्या रस्त्याने बोटने जाण्यासाठी 2-3 तास लागतात, येथे नवीन पुलाच्या निर्माणामुळे येथील लोक 1-1.5 तासामध्ये रत्नागिरीस पोहोचतील. मी संजय गोलडकर, राहणार बहिरवली. मी आपण आता उभे आहोत खेड तालुक्यामध्ये. समोर पलीकडे दिसणारा चिपळूण तालुका आहे आणि या दोन्ही तालुक्यांना जोडणारा जो ब्रिज आहे, या मतदारसंघाचे आमदार सन्माननीय भास्करराव जाधव साहेब यांनी तो ब्रिज मंजूर केलेला असून या ब्रिजचं लवकरच काम सुरू होणार आहे. ह्या ब्रिजमुळं 2 जिल्हे आणि 4 तालुके जोडले जातील. अनेक लोकांची होणारी गैरसोय त्याच्यापासून दूर होईल. शिक्षण, आरोग्य ह्या सर्वांसाठी जे आवश्यक ज्या बाबी सर्व आहेत ह्या ब्रिज झाल्यामुळे जोडल्या जातील. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं होणारा फायदा
पर्यटन इतर व्यवसाय सिटी लोकांना जवळ येईल आणि ह्या अनुषंगाने हा जो आज भास्कर राव जाधवांनी ब्रिज मंजूर केलेला आहे त्याबद्दल ह्या तमाम जनतेकडून त्यांना शुभेच्छा तर देत आहोत आणि ह्या ब्रिजचं काम लवकरच पूर्ण चालू होऊन ते लवकरच पूर्ण होईल अशी आम्हाला खात्री आहे आणि ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं. या प्रकारे विकास पुरुष भास्कर जाधव यांनी साखरी आगर जेटीला मंजुरी मिळवून आपले नाव उच्च श्रेणीत आणले आहे. साखरी आगर गावाचे मच्छीमार लोकांना समुद्र किनारी आपल्या नौकांना सुरक्षित उभी करण्यासाठी जेट्टी नव्हती. अशा वेळी इथल्या मच्छीमार लोकांना रत्नागिरी तालुक्याच्या जेगड जेट्टीमध्ये नौकांना उभे करावे लागायचे. मी लक्ष्मण यशवंत पावसकर, माई सरपंच साखरी आगर. मी मच्छीमार समाजातला असून या मच्छीमार समाजामध्ये जेटी नसल्यामुळे वर्षानुवर्ष या मच्छीमारांना अनेक समस्यांना सामोरं जावे लागते आणि मच्छी जेटी नसल्यामुळे बोटीवर जाण्यासाठी कुठली सुविधा नसल्यामुळे बर्फ असेल, डिझेल असेल सामान असेल ते न्यायला वाहतूक खूप त्रास होतो आणि आमची कित्येक वर्षाची मागणी होती की ती जेटी व्हावी. पण माननीय भास्कर साठी जाधव आमदार झाल्यानंतर या गोष्टीला तात्काळ आम्हाला लगेच या जेटीसाठी मान्यता मिळाली. काम पण सुरू झालं पण काही तांत्रिक अडचणीमुळे हे काम काही काळ थांबलं आणि हे थांबल्यानंतर साहेबांनी परत मंत्रालयात जाऊन माननीय मंत्री जानकर साहेब यांच्यासमोर बैठक घेऊन हा प्रश्न त्यांनी लवकरात लवकर निकालीत काढला आणि आता हे काम लवकरात लवकर सुरू होऊन आम्हाला खूप मच्छीमारण्याचा फायदा होणार आहे आणि कित्येक वर्षाचं हे रखडलेलं काम आता पूर्णत्वास नेण्यासाठी साहेबांचं खूप मोठं सहकार्य झाल्याबद्दल मी साखरेगाव ग्रामस्थ आणि माझ्यातर्फे त्यांना मी धन्यवाद देतो. तेव्हा त्यांना आपल्या गावाच्या रस्त्याने कित्येक तास यात्रा केल्यानंतर जयगडला नौका आणण्यासाठी ह्या मोठ्या समस्येचे निरसन करण्यासाठी आमदार भास्कर जाधव यांनी प्रशासन सोबत कित्येक महत्वाच्या बैठकी घेऊन व कित्येक मोठ्या अधिवेशनांमध्ये आपला जोरदार आवाज उठवून 3 कोटींची धनराशी साखरी आगर गावात जेट्टीची निर्मिती मंजूर करवून घेतली. त्यामुळे इथल्या मच्छीमारांच्या चेहऱ्यावर हर्ष उल्लास दिसला. गुहागर विधानसभेची जनता जमिनी नेता भास्कर जाधव यांना गरीब व गरिबांचा मसिया संबोधतात. हा समाजसेवक दिवस असो की रात्र जनतेमध्ये 24 तास असतात आणि त्यांचे दुःख, प्रश्न आणि समस्यांचे समाधान करण्यात गर्क असतात. सध्या जुलै 2019 मध्ये मार्गावर डोंगर पडल्यामुळे मार्ग बंद झाला होता. अशा वेळी भास्कर जाधवांनी लगेच इथल्या जनतेत जाऊन बंद मार्गाला पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले आणि रस्ता चालू करण्यात आला. समुद्रासारख्या मोठ्या मनाचे आमदार अनाथ, असहाय्य, विवश लोकांची प्रत्येक वेळी मदत करण्यास हजर असतात. त्यांनी महिला सशक्तकरणाची बाब पण लक्षात ठेवून कित्येक अंगणवाड्याचे केंद्र सुरू केले जेणेकरून महिला स्वतः आपला रोजगार मिळवून आत्मनिर्भर बनू शकेल. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रा शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान. भास्कर जाधवांनी तीर्थक्षेत्राच्या विकासामध्ये आणला क्रांतिकारी बदला. गुहागरचे भूमिपुत्र भास्कर जाधव यांनी प्रशासनाच्या पर्यटन निधीतून 3 कोटी रुपयांहून अधिक धनराशी खर्च करवून गुहागर, चिपळूण व खेड या तिन्ही तालुक्यांमध्ये स्थित अनेक मंदिरांचे नवीनीकरण व सुशोभीकरण केले आणि परमेश्वराच्या प्रती आपल्या अतूट भक्तीचा परिचय दिला.
यांनी 50 लाखाच्या निधीने गांधारेश्वर मंदिर व ह्याला स्पर्श करणारी नदीच्या किनारी संरक्षण भिंत बनवली. गुहागर मधील दुर्गा देवीच्या मंदिराच्या मार्गाचे विस्तृतीकरण केले. तसेच पालशेत मंदिरासाठी 20 लाख निधी आणि 15 लाख निधी खर्च करून पोसरे देवस्थानाला अतिशय सुंदर बनवले आहे. या व्यतिरिक्त वागजी देवस्थान, पुरंबाऊ शारदा देवी मंदिर, नागेश्वरी मंदिर, बुधल देवस्थान, कोरेगाव देवस्थान इत्यादी अनेक मंदिरांचे सुशोभीकरण भास्कर जाधव यांच्या प्रयासाने संभव होऊ शकले. आज इथे येणारे सर्व भक्तगण इथली सुंदरता बघून मंत्रमुग्ध होऊन जातात. गुहागरच्या जनतेचे लाडले नेता भास्कर जाधवांना चांगल्या प्रकारे जाणीव होती की जळ हे जीवन आहे. हेच कारण आहे की यांनी गुहागर विधानसभा क्षेत्रात प्रशासनाकडून कोट्यवधी रुपयांची रक्कम मंजूर करून आपल्या क्षेत्राचा विकास केला. 7 करोड 30 लाखाची पाणी पुरवठा योजना आहे. येथे पाण्याचा दाब कमी असल्याने लोकांना पाणी मिळत नाही. अशा वेळी जननायक भास्कर जाधव यांनी येथे पाणी पुरवठा योजनेची मंजुरी घेऊन गावकऱ्यांसाठी पाण्याची समस्या दूर करण्याच्या दिशेकडे आपले पाऊल पुढे केले. ह्या पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू झाले आहे आणि समस्या कायम स्वरूपी दूर होईल. जननायक जाधव यांनी अडूर कोंड कारुल पाणी पुरवठा योजना आणून आपल्या नावाला एक मोठी पदवी मिळवली आहे. अडूर कोंड कारुल ही तिन्ही गावे समुद्राच्या किनारी वसलेले आहे. ह्याच कारणामुळे त्यांना पिण्याचे गोड पाणी मिळत नव्हते. इथल्या स्त्रियांना 2 ते 3 किलोमीटर दुरून पाणी खरेदी करून व डोक्यावर वाहून आणावे लागायचे. आमदार श्री जाधव यांनी या गावाच्या ह्या समस्येला आपली समस्या समजली. त्यांनी प्रशासन पर्यंत आपला आवाज पोहोचवला आणि तत्काळ सरकारकडून 8 कोटी रुपयांची धनराशी मंजूर करून घेतली आणि पिपर डॅम पाणी पुरवठा योजनेची सुरुवात केली. आज इथल्या लोकांना प्यायचे गोड पाणी भरपूर प्रमाणात मिळत आहे. भरपूर वर्ष आमच्या पाणी टंचाई होती. 2-3 किलोमीटर पाणी आणायला जायला लागायचं. भास्कर जाधवांनी आमच्याकडं प्रत्येकी घरी घरोघरी नळ दिलेले आहे. आता चांगले सुखी आहोत, आनंदी आहोत. हे भगवे आमचे रक्त तळपतो तत्त हिंद विबाणा. अरे भगवे आमचे रक्त तळपतो तत्त हिंद विबाणा. गोत्र अंधर्म आमचा शिवसेना 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 शिवसेना. प्राकृतिक छटा आणि समुद्राच्या ओटीत वसलेला गुहागर विधानसभा क्षेत्र पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. हेच कारण आहे की इथल्या भूमिपुत्र भास्कर जाधव यांनी आपल्या या क्षेत्रामध्ये पर्यटकांना अधिक अधिक आकर्षित करण्यासाठी सरकारकडून कित्येक योजना मंजूर करून अंमलात आणल्या आहेत. या अंतर्गत सवत्सडा येथील धबधब्यापर्यंत जाण्याची पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेऊन 30 लाख रुपयांची निधी खर्च करून पक्का रस्ता बनवला. मी चिपळूणवरून इब्राहिम सरगुरो आणि माझ्याबरोबर माझे अनेक सहकारी येथे उपस्थित आहेत. आज आपण चिपळूण सवत्सडा या ठिकाणी उपस्थित आहो. पर्यटक इथे नेहमीच येत असतात आणि आज आपण जसं पाहिलं हा रस्ता हा दिसून येते आपल्याला. आधी हा रस्ता नसल्यामुळे पर्यटकाला फारसा त्रास व्हायचं. आता रस्ता झाल्यामुळे इथे अजिबात असा काही त्रास जाणवत नाही आहे आणि पर्यटकाला इथे तुलना मिळत आहे. पर्यटक मुंबई, कोल्हापूर, पुणे इतर अनेक ठिकाणावरून इथे पर्यटक येत आहेत. आणि खाडी किनाऱ्याला लोखंडी भिंत बनवली. लोकसेवक भास्कर जाधव यांनी जवळपास 75 लाखांची निधी खर्च करून पर्यटकांना बसण्यासाठी समुद्र किनारी 3 व्ह्यू गॅलरी बनवली आहे. विकास जाधवांच्या प्रयासाने
साडेपाच कोटीची रक्कम खर्च करून गुहागर बाग दत्त मंदिर पासून बाग स्मशान भूमीपर्यंत आणि गुहागरच्या खालच्या क्षेत्रात समुद्र तटाला बंधाराचे कार्य केले आहे. मी एक गुहागर तालुक्यातील बागवाडीमधला एक ग्रामस्थ अरुण बक्तर स्वतः मी बोलतोय. आम्ही आमच्या गाव समुद्रकाठी असल्याने आम्ही बंधाऱ्याची मागणी खूप वेळा शासनाकडे केली होती, पण त्याचा यश काय अद्याप आम्हाला मिळालं नव्हता. पण आमचे आमदार इथे भास्कर शेठ जाधव आल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे एक विनंती केली, पण ते इकडे आल्यानंतर पाहणी केली या भागाची. त्याचमुळे त्याच्या त्यांनी जे अभ्यास केला की या भागामध्ये या समुद्राच्या पाण्याचा खूप लोकांना त्रास होतो आहे, आमच्या बागायती शेती याचं नुकसान होत होता, त्याचमुळे आम्ही ते त्यांच्याकडे इथे मागणी केली होती बंधाऱ्याची, तो त्यांनी. या व्यतिरिक्त इथे पर्यटकांसाठी सुंदरसा पदचारी मार्ग बनवला आहे. या व्यतिरिक्त समुद्रापर्यंत जाण्याच्या अनेक पायवाटींचे नवीनीकरण केले आहे. गुहागर समुद्राच्या लाटांवर तरंगत असलेली एक प्लॉटिंग जेटी बनवली आहे, जी दिसायला खूप आकर्षक आहे. तसेच श्री जाधव यांनी वरवेली बौद्ध विहार सभागृह बनवून सर्व धर्म समभावाची भावना प्रकट केली आहे. इथे आमच्या 1985 मध्ये या बुद्ध विहारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलश आणलेले आहे. त्यानंतर माननीय या तालुक्याचे आमदार साहेबांनी इथं आम्हाला फार मोठी मदत केली. इथं आम्हाला एक त्यांच्या फंडिंगमधून एक आम्हाला एक सभागृह बांधून दिला आहे. आणि त्यानंतर 2017 हे परिवहन बुद्धविहार क पर्यटनमध्ये येण्यासाठी आमदार साहेबांचे बरेच प्रयत्न आहेत. आणि वेळोवेळ आमदार साहेब आम्हाला या विहारासाठी मदत करत असतात, जेणेकरून हे ग्वागर तालुक्यामध्ये आपलं परिवहन बुद्धिवार प्रसिद्ध होईल या माध्यमातून आमदार साहेबांची फार मोठी धडपड आहे आणि त्यांचं इकडं जास्तीत जास्त लक्ष आहे आम्हाला, आणि त्यामुळे आम्ही इथं चांगल्या पद्धतीने हे सगळं डेव्हलप करू शकलेलो आहोत. हसमुख, मिलनसार आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे धनी भास्कर जाधव यांनी गुहागर मध्ये 7 कोटी धनराशी खर्च करून 33/11 KV सबस्टेशन बनवला आहे. यामुळे गुहागर आणि जवळच्या गावाला 24 तास वीज मिळते. या व्यतिरिक्त गावागावात स्ट्रीट लाईट लावून अतिशय मागास गावांना पण उजेड पुरवला आहे आणि त्यांना विकसित गाव बनवले आहे. हेच नाही तर ह्या सेवकाने 12 लाख रुपयांची निधी खर्च करून चिखली गावात ग्रामपंचायत बनवली. यांनी करोडो रुपयांची निधी खर्च करून अनेक ग्रामपंचायतीचे निर्माण केले आहे. जुनुनी आणि संघर्षशील सेवक भास्कर जाधव यांना दळणवळणाची सुविधा चांगली बनवण्यासाठी सरकारकडून 700 करोड रुपये मंजूर करून घेतले आणि घोडसर ते कोंडर तामहाडे हा 4 किलोमीटरचा मार्ग, चिवेली फाटा बोरगाव वाघिवरे मार्ग, मार्ग तामहाणे बोन्या पिंपर मार्ग, कोंढर तामाही दत्त मंदिर ते लोडारी बंदर मार्ग 10 किलोमीटर, घोडसर कोंडर तामहाडे चिखली लोडारी बंदर मार्गाचे कॉन्क्रिटीकरण करून येण्या जाण्याच्या सुविधेला आरामदायक बनवलं. समुद्र किनारी स्थित पडवे मोहल्ला गाव अतिशय पिछडलेले गाव होते.
जेथील झोपडवासी जनावरांपेक्षा हलकीचे जीवन जगत होते. शहरापासून दूर या गावामध्ये कच्चा रस्ता पण नव्हता. अशातच गरिबांचा मसीहा जाधव यांनी ह्या गावाची समस्या दूर करण्याचा संकल्प घेतला आणि येथे मजबूत रस्ते बनवून एक नमुना हजर केला. या व्यतिरिक्त पोसरे गावाकडे जाणारा 4 किलोमीटरचा मार्ग वादत तडवली गाव मार्ग, कोंढर तामाने बोरगाव, बामडोली वाघिवरे मार्ग, वादत गावातील रस्त्याच्या व्यतिरिक्त अनेक गावाच्या रस्त्याचे नूतनीकरण करून विकासाची एक नवीन कीर्ती बनवली. यांनी रस्त्यांचे जाळे पसरवून हे दाखवून दिले की आता गुहागर चिपळूण आणि खेड तालुका हा एक स्मार्ट तालुका बनून राहील. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रा शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान 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 आमचा हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान. 25 वर्षांपासून आमदारकी करत भास्कर जाधव यांनी जनतेची लहानात लहान व मोठ्यात मोठ्या समस्यांना दूर केले. नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म तामणमाला गावात झाला होता. आमदार श्री जाधव यांनी या गावात नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आठवणीत एक कमान बनवली आहे. यांनी विधानसभेत आवाज उठवून आपल्या क्षेत्रातील अनेक गावांच्या शाळेचे नवीनीकरण व इमारत निर्मितीसाठी लागणाऱ्या 1,00,000 रुपयांची निधी मंजूर करून घेतली आहे आणि शाळेचे पण नवीनीकरण करून शाळेची शोभा आकाशाला भिडेल अशी केली आहे. याहून तलवली प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम प्रगती पथावर आहे. या आरोग्य केंद्रामुळे दूर दूरच्या लोकांना अत्याधुनिक उपकरणांशी सुसज्जित आरोग्य केंद्र मिळेल, जिथे रोगीला प्रत्येक तऱ्हेची आधुनिक सुविधा मिळेल. आणि 1964 साली हे आमचं हॉस्पिटल होतं. हे प्राथमिक आरोग्य केंद्र हे फार जुनं होतं आणि खूप वर्षापूर्वीचं झालेलं होतं. त्याच्यामुळे मध्ये आमचे भास्कर शेठ पालकमंत्री असताना त्यांनी 50 लाखाचा निधी देऊन या ज्या समोरच्या इमारती झालेल्या आहेत हे त्यांच्याच माध्यमातून झालेलं आहे. आणि आमचं हॉस्पिटल हे फार जुनं असल्यामुळे त्यांनी आता त्या हॉस्पिटल सुसज्ज व्हावं म्हणून साहेबांनी 6 कोटीचा निधी देऊन आता हे आमचं समोर जे काम चालू आहे ते हॉस्पिटलचं काम साहेबांच्या माध्यमातूनच चालू झालेलं आहे आणि ते पूर्ण आता होणारच आहे. तसेच ह्या हॉस्पिटल म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अवतीभोवती जी 26 गावं आहेत या 26 गावांचं ह्या हॉस्पिटलच्या याच्यावरच त्यांचं म्हणजे आरोग्य त्यांचं ह्या हॉस्पिटलमध्येच येऊन त्यांना दवापाणी औषधपाणी सर्व इथंच होतं. त्यामुळे या हॉस्पिटलचं सुसज्ज इमारत जी होते ही भास्कर शेठ यांच्या माध्यमातूनच होते आणि आता ते काम पूर्ण होत आहे. तुरंबव गावाचा वासी भास्कर जाधवांना म्हणतात, विकास पुरुष हा नायक सर्वांच्या हृदयी राहतात. 25 वर्षांपासून गुहागरच्या धर्तीवर विकासाचा नवा इतिहास लिहिणारे आमदार भास्कर जाधव एका लहानशा गावात तुरंबव मध्ये जन्मले होते. इथली जनता प्राणाहून प्रिय मानते. अशातच भास्कर जाधवांना पण आपल्या मातीचे कर्ज चुकवायचे होते. मग काय तर, यांनी प्रशासनाकडून 2.5 कोटींची धनराशी मंजूर करून आपल्या ह्या पृथ्वी गावात आई शारदा देवीचे एक सुंदरसे मंदिर बनवले, जिथे भक्तगण येऊन मंत्रमुग्ध होतात. मंदिराच्या जवळपासच्या मार्गांचे नवीनीकरण केले. आज हे गाव एक विकसित गाव झाले आहे.